आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करा ना सुरुवात, काय झालं, काही हवंय का अजून? अगं बायला बोलवायला नको काय? ताई अजून आले नाही. अजून आली नाही? अगं मग फोन करून बघ ना तिला. नाही, ताईंचाच फोन आला होता. काय बोलली ती? त्या म्हणाल्या आज नाही येणार, उद्या येतील. काय काय येणार नाही बोलली? आई बहुतेक हॉस्पिटलमध्ये काहीतरी एमर्जन्सी असेल. तिचं ना आजकाल नेहमीच झालंय. तिचं नेमकं काय चाललंय मला कळायलाच पाहिजे. आई मला तुमची काळजी कळतीये, पण ताई असं काहीही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आणि आई तुझा ताईवर विश्वास आहे ना? हवे तर मग. अगो तिच्यावर विश्वास आहे माझा, पण जाऊ दे, मला नाही कळणार मला काय वाटतंय ते. आई काय एवढा त्रास करून घेतात, मग काय करू गो? माझ्याच पोरांच्या बाबतीत हे असं का घडतं काय कळत नाही मला. आई तुम्ही नका काळजी घेऊ, सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल? माझ्या प्रसादचं आत्ता कुठे सगळं नीट होत होत, तर घरापासून एवढ्या लांब जावं लागलं त्याला. हर्षुबाय बिचारी अशा अवस्थेत एकटी राहते, आणि गिरजाबाईचं हे असं चाललंय. आई हे बघ, हेही दिवस झाले. अगं त्यापेक्षा कठीण दिवस पाहिले जातात नाही? आणि आई तेव्हा तू नाही घाबरलीस, मग आता का घाबरतेस? एक्झॅक्टली. हो आई मी म्हणते ना सगळं ठीक होईल, नका काळजी करू. साहेब हेच ते घर. तुमची पक्की खात्री आहे? साहेब तो मुलगा माझ्या मयुरीला खूप त्रास देतो, तुम्ही काही झालं तरी त्याला सोडू नका. तुला काय आहे, कायद्यात बसत नाही. मग तो मुलगा माझ्या मुलीला त्रास देतो ते बसतं का तुमच्या कायद्यात? तसं नाही, घर सोडून तिला 24 तास सुद्धा झाले नाही आणि आपण ऍक्शन घेतोय, त्याने काय फरक पडतो? हे कायद्याला धरून नाही, तुमच्या भावाचे आणि माझे जवळचे संबंध आहेत म्हणून मी तुमच्यासोबत आलोय. साहेब या क्षणी माझी मुलगी सापडणं जास्त महत्वाचं आहे, तुम्ही चला बघू माझ्यासोबत.